तर सुनील प्रभू आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मुख्यमंत्र्यांची भूमिका, 2 महिन्यानंतरचं अधिवेशन आणि यापूर्वी मराठा समाजासाठी, ओबीसी समाजासाठी काय काय केलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं. ओबीसीतून आरक्षण काढून मराठ्यांना देणार नाही हे सुद्धा ते ग्वाही देतात त्या ठिकाणी. आजचं मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे केवळ फसवणूक होती. मराठा समाजाची फसवणूक तर होतीच, त्याचबरोबर ओबीसी समाजाची फसवणूक होती. आज मराठा समाजाला आरक्षण देणार होते, 24 तारीखपर्यंत अंतिम तारीख आहे असं जरांगे पाटलांना सांगितलं होतं, वातावरण तयार झालं होतं, पण केवळ आज भाषणामध्ये त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्री असून देखील हे सरकार ओबीसीसाठी काही करत नाही याबद्दल जे ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्याच्यावरती एक चकार शब्द देखील त्यांनी काढला नाही. केवळ पळकुटेपणाचं धोरण आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वीकारलं आणि केवळ त्यांनी आज आपल्या या सगळ्या भाषणामध्ये चक्क फसवणूक ही मराठा समाज, ओबीसी समाज आणि इतर समाजाची केलेली आहे. आणि फेब्रुवारीमध्ये आरक्षण देतो याचा अर्थ असा आहे की फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता सुरू होईल, आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका लागतील आणि आचारसंहिता लागली म्हणून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही. गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे त्याच्यावरती डिपेंड राहून त्यांनी आज ही गोष्ट केली. पण मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजाला आणि इतर जे समाज जे या ठिकाणी आरक्षण मागतात त्यांना सगळ्यांना फसवण्याचं काम ते करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.